जगभरातल्या सिने रसिकांना ज्याची आतुरता असते ती म्हणजे इफ्फी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. आणि गोव्यात उद्यापासून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला सुरुवात होतीये आणि त्याची जय्यत तयारी या मांडवी नदीच्या तीरावर आपल्याला पाहायला मिळते. मी आत्ता सध्या आहे आयनॉक्सच्या परिसरामध्ये. हा आयनॉक्सचा सगळा परिसर आहे आणि तुम्ही बघू शकता की इकडे जय्यत तयारी सुरू आहे. आत्ता म्हणजे अगदी इफ्फीला सुरू होण्यासाठी काहीच तास उरलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की इकडं माणसांची धावपळ आहे, कामगारांची धावपळ आहे. आणि अशा पद्धतीनं उद्याचं जे काही स्टेज आहे किंवा रंगबेरंगी प्लॅटफॉर्म जो काही इफ्फीसाठी तयार होणार आहे तो एकंदरीत इकडे तयार होतोय. आपण आत्ता बघूयात तो म्हणजे की एक इफ्फीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं ते म्हणजे रेड कार्पेट. आणि ते रेड कार्पेट आपण इकडे बघू शकतोय की कशा पद्धतीनं सजवलेलं आहे, त्याची डिझाईन कशा पद्धतीनं तयार केलेली आहे. तर हे आयनॉक्सचा जो परिसर आहे, आयनॉक्स जो आहे तो आपण आता इथे बघतोय. गोव्यात आपण पाहिलं तर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला 2004 पासून सुरुवात झाली आणि यंदाचा जो आहे तो 19वा हा महोत्सव आहे. आणि यामध्ये देशभरातले जे काही कलाकार आहेत, आर्टिस्ट आहेत, दिग्दर्शक आहेत, मोठमोठे फिल्म रिलेटेड मोठमोठ्या व्यक्ती आहेत, त्यांचे गौरवसुद्धा होणार आहेत आणि ते उद्या इकडे येणार आहेत. तर त्याची सगळी जी प्रोसेस आहे ती इकडे पाहायला मिळते. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर. तर त्याचं इकडं यावर्षीची थीम जी आहे ती सगळी मोराची थीम, म्हणजे इफ्फीची आपण पाहिली तर ती असते. तर छान कलरफुल मोर जे आहेत ते इकडे बनवलेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. पण आत्ता जे रेड कार्पेटवरचं जे मोरचं डिझाईन आहे ते तुम्ही इकडे बघू शकता की उद्या इकडे सगळे जे सिने तारका असतील किंवा आपले अभिनेते असतील, अभिनेत्री असतील, हॉलिवूड, बॉलिवूड, मराठी, गोवन, दाक्षिणात्य फिल्ममधले जे काही आर्टिस्ट असतील जे येणार आहेत, तर उद्या सगळे ते इकडे येणार आहेत आणि त्यासाठीची ही जय्यत तयारी आपण इकडे पाहतोय. तर आपण पुढे जाऊयात, नेमकं कशा पद्धतीनं इकडे तयारी सुरू आहे ते बघूयात. वेगवेगळे छोटे छोटे पॅन्डॉल केलेले आहेत, स्टेज केलेले आहेत आणि त्या माध्यमातून म्हणजे प्रत्येकाला एक प्लॅटफॉर्म दिला गेलेला आहे. आपण इकडे बघू शकतो अजूनही तयारी सुरू आहे. लाईट्सच्या माळा सुद्धा मोठ्या प्रमाणात इकडे केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवघे काहीच दिवस उरलेत, म्हणजे अवघे काहीच तास उरलेले आहेत. उद्याचा दिवस आहे, उद्या 3 वाजता इनॉग्रेशन होत आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवरती, जे ताळगावला आहे. आणि तिकडं मोठा भव्य असा इव्हेंट होईल आणि आयनॉक्सच्या आपण इथे पाहू शकतो किंवा ESGच्या इकडे आपण पाहू शकतो. तर तिकडे सुद्धा स्क्रीनिंग, मोठमोठे जे फिल्म्स ज्या इफ्फीसाठी येणार आहेत उद्या, तर त्याचं स्क्रीनिंग होणार आहे. तर आपण इकडे बघू शकतो की हे फूड स्टॉल आणि सगळं जे अरेंजमेंट आहे ते इकडे केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे पोलीस प्रशासन सुद्धा इथं आता तैनात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही सगळी काळजी घेतली जाते. यंदा आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरं करतोय आणि त्या संदर्भातली जी थीम आहे ती आपण समोर बघतोय, म्हणजे गरुडाचा पंख आणि इंडिया ॲट 75 असं मोठं एक इथे प्रतिकृती तयार केलेली आहे. आणि त्याच्या बाजूला आपण पाहतोय की जी सुपारीची झाडं आहेत त्याला सुद्धा माळांनी सजवलेलं आहे, लाईटच्या माळांनी, म्हणजे अगदी रंगबिरंगी ही विद्युत रोषणाई होणार आहे. आत्ता अजून सध्या इकडे काम सुरू आहे, म्हणजे शेवटच्या टप्प्यातलं आपण म्हणू शकतो. आणि नाईटच्या या नाईटमध्ये कशा पद्धतीनं काम सुरू आहे शेवटच्या टप्प्यातलं हे मी तुम्हाला इकडे दाखवते. आत्ता आपण आहोत ते ESGच्या एरियामध्ये आहोत आणि इथं सुद्धा म्हणजे क्रेनच्या सहाय्याने सुद्धा इकडे काम केलं जात आहे. मला माहीत नाही की लाईव्ह मध्ये आपल्याला हे दिसतं की नाही, पण सध्या क्रेन वगैरे लावून ESGला सुद्धा लाईटच्या माळा वगैरे जे काही आहे ते सध्या इकडे आता सुरू आहे. बऱ्यापैकी ह्या सगळ्या वस्तू आहेत जे रंगरंगोटी जी केलेली आहे किंवा ज्या काही वस्तू आता इकडे वापरलेल्या आहेत त्या मोस्ट ऑफ सगळ्या आहेत त्या प्लायवूडच्या आहेत. अगदी रंगबिरंगी असं हे स्टेज असणार आहे, रंगबिरंगी प्लॅटफॉर्म. आपण नेहमीच पाहतो सिनेमामध्ये रंगबिरंगी सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो. आणि असं म्हणतात की सिनेमा हा समाजाचा आरसा असतो. तर जगभरातल्या मला वाटतं एक जवळपास 80 देशातले चित्रपट हे इकडे उद्या त्याचं स्क्रीनिंग होणार आहे ह्या 8 दिवसांमध्ये.
आणि जगभरातल्या ज्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात, ते एकंदरीत एका प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांना बघता येतील आणि ती एक सिनेमाची मेजवानी आपण म्हणू, तर ते सगळं आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. ते आपण इथे बघूया की आझादी का अमृत महोत्सव हे एक असं छान प्रतिकृती इकडे बनवलेली आहे. अशा छोट्या छोट्या बऱ्याच या एरियामध्ये प्रतिकृती बनवलेल्या आहेत. आणि खरं तर आता इफ्फीचं जे काही वातावरण आहे ते इकडे आपल्याला पाहायला मिळतंय, लोकांची धांदल पाहायला मिळते. आपण बाहेर सुद्धा जाऊया कशा पद्धतीने सगळं हे केलेलं आहे. इफ्फीसाठी जवळपास आपण पाहिलं तर मागच्या 8 दिवसांमध्येच 5,000 हून जास्त प्रतिनिधींनी सहभाग नोंदवलेला आहे. ते इकडे आता भेट देणार आहेत आणि त्याचं कार्ड असतील किंवा इन्व्हिटेशन कार्ड असेल किंवा एंट्री असेल, आय कार्ड असतील, तर हे सगळं आता देण्यात येते. त्यासाठी बाहेर सुद्धा काउंटर्स वगैरे केलेले आहेत, आपण ते सुद्धा बघूया. दरवर्षी इफ्फीमध्ये एक वेगळी थीम असते किंवा वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. यंदाची ही थीम खूप वेगळी पाहायला मिळते, कारण गोव्यामध्ये 53वा हा इफ्फीचा महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय आणि त्यासाठी बऱ्याच जणांचं कॉन्ट्रीब्युशन इकडे आहे. तर आपण हे सगळं पाहताय, हे मांडवी तीरावरच्या आयनॉक्सच्या परिसरातलं आहे, ESGच्या परिसरातलं आहे. सध्या काम सुरू असल्यामुळं इकडे लाईट्स वगैरे आहेत त्या सध्या बंद आहेत आणि त्यामुळं थोडाफार आपल्याला रोषणाई इकडे ती कमी पाहायला मिळते. पण जेवढं कॅमेरामध्ये आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तेवढ्या सगळ्या लाईट्स आणि जी काही विद्युत रोषणाई इकडे केलेली आहे ती सगळी पाहायला मिळते. ही एंट्री आहे. तर आपण पाहिलं तर इकडे रजिस्ट्रेशनचं वेगळं प्लॅटफॉर्म केलेलं आहे की जिकडे आय कार्ड्स वगैरे किंवा जे कोणी डेलिगेट्स आहेत त्यांना सुद्धा इकडे कार्ड्स वगैरे मिळणार आहेत. मराठी, गोवन असतील, बॉलिवूड मधील कलाकार असतील, हॉलिवूड मधले कलाकार असतील, तर हे सगळे या इफ्फीच्या धर्तीवर इफ्फीच्या निमित्तानं गोव्यात दाखल होत आहेत आणि वेगवेगळ्या देशातल्या चित्रपटांची मेजवानी आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. तर हे सगळं आपण पाहिलं, लाईट्स बंद केले. इफ्फीला अवघे काही दिवस तास राहिलेले आहेत आणि त्यामुळं सगळ्यांची धावपळ आपण इकडे पाहतोय. पोलीस यंत्रणा असेल, गार्ड्स असतील, तर हे सगळे आता आपापलं काम करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे जो पणजीचा आणि आगशीचा हद्द जे आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी, म्हणजे जे पणजीचे पोलीस आहेत त्यांनी निर्बंध लागू केले आहेत. कलम 144 लागू केलाय. तर आपण पाहिले तर निर्बंध सुद्धा लागू केलेले आहेत आणि या निर्बंधाच्या माध्यमातून जे काही या परिसरामध्ये पणजी शहर आणि आगशी शहर या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला छोटे मोठे जे काही इव्हेंट्स आहेत ते करता येणार नाहीत. फक्त अंत्ययात्रा असेल, श्राद्ध असेल किंवा
काही अनुचित प्रकार घडला असेल तर तेच तिथे फक्त त्यासाठी निर्बंध हे नसणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या संदर्भातला आम्ही रिपोर्ट एक केलाय, तो तुम्ही नक्की आमच्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता. तसंच आपण पाहिलं तर इफ्फीचं जे काही आता वातावरण आपण पाहतो, जवळपास 79 देशांमधून हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. 280 जास्त चित्रपट या आयनॉक्सच्या स्क्रीनमध्ये दाखवले जाणार आहेत. जगभरातल्या अनेक दिग्दर्शक, कलाकार, आर्टिस्ट इथं भेट देणार आहेत. आणि एकूणच ही सगळी आत्ताची जी थीम आहे ती इफ्फीची आहे. 53 जो इफ्फी गोव्यात होतोय त्याची ही सगळी थीम आहे. वाहतुकीचे मार्ग सुद्धा इफ्फीसाठी बदललेले आहेत, कारण आता आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची जी आहे ती, म्हणजे रस्ते सध्या दुरावस्थेत आहेत पणजीतले, आणि त्यामुळं बऱ्याचदा ट्रॅफिक होण्याची शक्यता आहे. पणजीचा जो मार्ग आहे, आपण बघतो की दयानंद बांदोडकर जो मार्ग आहे तो मार्ग सुद्धा तिकडे प्रचंड गर्दी पाहायला मिळते, तर तो सुद्धा उद्यापासून बंद करणार आहेत. आणि याची सगळ्यांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे, कारण कुठले मार्ग आहेत सुरू आणि कुठले नाहीत, गर्दीचं प्रमाण होणार नाही किंवा ट्रॅफिक जाम होणार नाही, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इकडे इफ्फीच्या निमित्तानं होणार आहेत. बऱ्याच जणांना अवॉर्डसुद्धा मिळणार आहेत, बऱ्याच जणांच्या शॉर्ट फिल्म्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहेत. आणि 28 अगदी तुम्ही हे रजिस्ट्रेशन करून इफ्फीमध्ये सहभागी होऊ शकता, कारण जवळपास आपण 4-5 दिवसांपूर्वी पाहिलं तर 5,000 जास्त प्रतिनिधी इकडे येणार आहेत. आणि एकूणच हे गोव्यातलं आता जे इफ्फीचं वातावरण आपण पाहतो, जवळपास हा 19 गोव्यातला इफ्फीचा महोत्सव आहे आणि जंगी तयारी आपण इकडे पाहिली. तर या संदर्भातले, इफ्फीच्या संदर्भातल्या आम्ही वेब स्टोरीज, फोटोज आणि बातम्या ज्या वेगवेगळ्या आहेत तर त्या आम्ही तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून, आमच्या टीव्हीच्या माध्यमातून आणि प्रिंटच्या माध्यमातून देणार आहोत. तर आमच्यासोबत स्टे ट्यून राहा आणि सगळ्या ज्या काही गोष्टी, ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्ही आम्ही तुम्हाला दैनिक गोमंतकच्या आमच्या वेबसाईटवर आणि यूट्यूब आणि फेसबुकवर इतरांचे व्हिडिओज, इंटरव्ह्यूसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर आमच्यासोबत स्टे ट्यून राहा. कॅमेरा पर्सन राज बोरभाटकरसह मी संघवी राजवर्धन, पणजी, गोवा.